की दिशा सालेंची केस ही सीबीआयकडे कधीच नव्हती, इन्व्हेस्टिगेट सीबीआय करतच नव्हती, मग तिचा क्लोजर रिपोर्ट आम्ही कसा देणार? आज दिवसभर दिशा सालियान हिचा अपघाती मृत्यू झाला असं सीबीआयच्या रिपोर्टमध्ये निष्कर्ष निघालाय आणि सीबीआयने क्लोजर रिपोर्ट फाईल केलाय अशी बातमी सकाळपासून दाखवली जाते. पण आताच फ्री प्रेस जर्नलला बोलत असताना एका सीबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की दिशा सालियांची केस ही सीबीआयकडे कधीच नव्हती, इन्व्हेस्टिगेट सीबीआय करतच नव्हती, मग तिचा क्लोजर रिपोर्ट आम्ही कसा देणार असं स्टेटमेंट त्यांनी अधिकृत दिलेलं आहे. 2 वर्षा अगोदर हायकोर्टामध्ये एक पीआयएल दाखल झालेली, तिथेही रिजेक्शन दिलं होतं की दिशा सालियांची केस सीबीआयला देऊ शकत नाही. मग जेव्हा सीबीआयकडे केसच नव्हती, मग सीबीआयनी क्लोजर रिपोर्ट दिला कसा? म्हणजे जे काय दिवसभर जे काय एक खोट्या बातम्या खोटी बातमीच्या निमित्ताने सगळीकडे वातावरण पसरवलं गेलंय, त्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या हे ह्याच्यावरून सिद्ध होतं.